नमस्कार, मी संजय वैशंपयन. नुकतेच 12वी आणि 10वीचे निकाल लागलेले आहेत. नवीन ॲडमिशनसाठी मुलांची धावपळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर देशामध्ये सुद्धा आता एका नवीन ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे. ती म्हणजे पुढच्या 5 वर्षासाठी संसदेमध्ये खासदार म्हणून कोण जाणार याची परीक्षा आता बऱ्याच जणांनी दिलेली आहे. आणि ह्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी 4 जूनला देशभर होणार आहे. आणि त्यामधून या देशाच्या संसदेमध्ये जाण्यासाठी, तिथे ॲडमिशन मिळण्यासाठी किती पात्र उमेदवार ठरतात, कोण पात्र उमेदवार ठरतात, हे 4 तारखेला आपल्याला समजेल. देशभरामध्ये सगळीकडेच मतमोजणीची धूम सुरू आहे. आमच्या रत्नागिरीमध्ये सुद्धा अशीच प्रोसेस सुरू आहे. सगळीकडेच जिल्हाधिकारी महोदयांनी आपापल्या जिल्ह्याची माहिती सांगितली असेल. रत्नागिरी जिल्ह्याच्या माहितीसारखीच सगळ्यांची माहिती असणार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मी आजच्या ह्या जिल्ह्याच्या ज्या काही आमच्या मतमोजणीच्या बद्दल झालेली पत्रकार परिषद होती आणि त्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब काय बोलले ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम जिल्हाधिकारी महोदयांनी मतदानाची टक्केवारी सांगितली. याच्यामधलं वैशिष्ट्य असं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले दोन्ही उमेदवार होते त्यामुळे 63% जास्त मतदान, जवळजवळ 66% मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3ही विधानसभा मतदारसंघात झालं. त्याच वेळेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3ही विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 60% दरम्यान मतदान झालं. त्यामुळे सरासरी काहीतरी 63% मतदान झालेलं आहे. तुम्ही ऐका आता जिल्हाधिकारी महोदय काय बोलतात ते. एप्रिलपर्यंत आपली जे टोटल वोटर संख्या होती ते 14,51,630 होती. म्हणजे आपले सिंधुदुर्गचे 3 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि रत्नागिरीचे 3 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी, टोटल 6 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या 14,51,630 होतं. आणि यापैकी पुरुषचे जे आहे त्यांचे वोटर्सची संख्या 7,14,945 आहे आणि महिलांच्या जे आहे ते 7,36,673 आहे. ओके. आणि थर्ड जेंडर जे आहे इतर ते 12 आहे. आणि यापैकी जे वोट केलेले आहे त्यांची संख्या आहे 9,07,618. ओके. तर यामध्ये आपले महिला वोटर्स जे आहे त्यांची संख्या आहे 4,48,513 आणि मेल वोटर्स जे आहे ते त्यांची संख्या आहे 4,59,104 आणि हे जे थर्ड जेंडर आहे ते 12 पैकी 1 वोटरांनी फक्त 1 मतदान केलेलं आहे. सो आपण वोटिंग पर्सेंटेज मध्ये बघितलं तर आपले टोटल वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते 62.52% आपले वोटिंग झालेलं आहे. ओके. यापैकी महिलांचे जे वोटिंग आहे ते 60.51% आपले महिलांचे वोटिंग झालेले आहे महिला वोटर्सच्या. आणि पुरुष वोटर्स जे आहे ते 64.21% आपले मेल वोटर्सचे आहे आणि इतरचे 9.09% आहे. बिकॉज ते 12 पैकी 1 म्हणजे नियरली 10% आपण हे करू शकतो. आता आम्ही यामध्ये टपाली मतपत्रिकाचे वोट जोडले नाही आहे. ठीक आहे. तर जवळपास 0.8% त्यांचे जवळपास येतो. म्हणजे आपण बघितलं आपले 63.4% जवळ आपले टोटल पोलिंग पर्सेंटेज आहे. आता टपाली मतपत्रिका जे आहे त्यामध्ये आपण मतदान सुविधा केंद्रात मतदान झाले म्हणजे ज्या दिवशी आपण डिस्पॅच केले होते त्या दिवशी जे आपले एम्प्लॉईज यांनी वोट केलेले आहे ते असे 5,696 आहे. 5,696 आहे. गुरुबेटद्वारे ज्यांनी मतदान केलेलं आहे ते आहे 2,881 आहे. आणि PVC टपाली मतदान हे 2 ठिकाणी आपण दिले होते. कुडाळमध्ये दिलं होतं आणि एक आपण आपले ऑफिसमध्ये दिलं होतं. इथे 313 आहे. म्हणजे ज्या ड्रायव्हर शेवटच्या दिवशी शेवटच्या 2 दिवसामध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांच्या. आता जे सैनिक आहे जे आपले सीमावर तैनात आहे त्यांना ETPBS म्हणजे ऑनलाईनद्वारे आपण हे पाठवलं तर त्यामध्ये आपले 1,035 होते टोटल
की 1035 पैकी आपल्याला 1 जून पर्यंत जे आहे ते 405 आपल्याला परत आलेले आहे. ठीक आहे. आणि इतर लोकसभा मतदारसंघातून जे आपले जिल्ह्याचे आहे त्यांनी तिथून आपले वोट केलेले आहे असे 60 लोक आहे. तर यांच्या आपण टोटल बघितला तर 9355 आपले इथे आहे. तो नियरली 0.75 किंवा 0.80 जे मतदान टक्के आहे इथे जोडतोय. तर 62.52 आणि इथे 0.8 तर 63.4 जवळ आपला टोटल वोटिंग पर्सेंटेज आहे. आता यामध्ये 265 चिपळूणच्या 57.46 इतकी आहे. रत्नागिरीचे 60.71 आहे. राजापूरच्या 60.34 आहे. कणकवलीच्या 66.01 आहे. कुडाळच्या 65.86 आहे. आणि सावंतवाडीचे जे आहे ते 66.49 आहे. ओके. तर आता यापैकी काही शंका असेल तुम्ही विचारा, काय आकडे पाहिजे असेल विचारा. अदरवाईज हे रेडी रेफरन्स आम्ही ठेवलेलं आहे. आता प्रेस कॉन्फरन्स नंतर हे जे माहिती आम्ही ग्रुपमध्ये टाकतो ऍज इट इज आम्ही तुम्हाला देणार आहे. या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढू नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत आणि संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचे निर्देश हे इलेक्शन कमिशनने दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे पार्किंगची व्यवस्था असेल किंवा कुठल्या पक्षाच्या लोकांनी कुठे थांबावं याबद्दलची सगळी इत्यंभूत माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. माझ्या मते हा एक पॅटर्न आहे आणि याचप्रमाणे जवळपास परभणी असेल, उस्मानाबाद असेल किंवा आणखीन कुठे अन्य कुठे असेल, धाराशिव म्हणतात त्याला उस्मानाबादला, आता कुठेही देशामध्ये असेल तर याच प्रकारची प्रक्रिया ही इलेक्शन कमिशननी ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत त्यामधून होणार आहे आणि अर्थातच आपण ते ऐकूया त्यांच्या तोंडूनच. आम्ही त्या दिवशी सर्व राज्यभरामध्ये असं डिसिजन पोलीस विभागाने घेतलेलं आहे. मतमोजणी झाल्यानंतर विजय मिरवणूक काढण्याची प्रथा असते, परंतु राज्यभरामध्ये पोलीस विभाग फार व्यस्त असल्यामुळे बंदोबस्त देणं शक्य होणार नाही. म्हणून राज्यभरामध्येच कुठेही विजय मिरवणुकांना परवानगी देण्याचं धोरण ठेवलेलं नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 4 तारखेला आम्ही विजय मिरवणुकांना परवानगी देणार नाही आहोत. 5 तारखेनंतर आम्ही मात्र आमच्या बंदोबस्ताची उपलब्धता त्याचं सगळं नियोजन पाहून त्यानंतर आम्ही विजय मिरवणुकांना परवानगी देणार. पूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही बंदोबस्त तैनात केलेला आहे. मतमोजणीची प्रक्रिया रत्नागिरीमधली जी आहे ती एफसीआयची गोडाऊन्स आहे तिथे MIDC मध्ये, तिथे भरपूर जागा आहे त्या ठिकाणी होणार आहे. त्याबद्दलची माहिती देखील जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेली आहे, तीही आपण आता पाहूया. सेकंड रँडमायझेशन जे आहे आपण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि थर्ड रँडमायझेशन ऑफ ए पोलिंग पर्सनल जे आहे ते आपण 4 तारखेला सकाळी 5 वाजता आपण स्ट्रॉंग रूम काउंटिंग रूम जे आहे तिथे आपण हे करणार आहे 5 वाजता 4 तारखेला. आता दुसरं जे आहे आपले टपाली मतपत्रिका जे आहे ते जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये आता तिथे आपण सुरक्षा सेक्युरिटी मेजर्स आपण सर्व घेऊन तिथे आपण ठेवले आहे. यांचे टपाली मतपत्रिकाचे जे हालचाल आहे ते आपण 4 तारखेला सकाळी 6 वाजता आपण तिथे घेऊन येणार आहे. ओके. आणि दुसरं जे आहे 6 ते 6:30 आपण उमेदवार असेल किंवा त्यांचे प्रतिनिधी आहे त्यांना आपण परमिशन देणार आहे. आता प्रतिनिधी किती आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. त्यांचे आकडे आहे, कॅन्डिडेटनी हे आकडे मी तुम्हाला देतो. 7 वाजता आम्ही स्ट्रॉंग रूमचे सर्व जे दरवाजे आहेत ते उघडणार आहे. त्यामध्ये ऑब्झर्वर मॅडमच्या समक्ष, जनरल ऑब्झर्वर असेल, मी असेल, कॅन्डिडेट्स कोणी आले कॅन्डिडेट्सच्या समक्ष, पोलीस विभागचे सर्वांच्या समोर आम्ही हे 7 वाजता उघडणार आहे. आणि 7 ते 8 पर्यंत आमचे जे पूर्ण प्रक्रिया जे आहे रेडी जे करायला पाहिजे, तयारी जे ठेवलं पाहिजे ते आम्ही 7 ते 8 दरम्यान आम्ही हे तयारी ठेवणार आहे. आणि 8:15 जे आहे ते मतमोजणी प्रक्रिया जे आहे ते सुरू होणार आहे. तर यामध्ये ETPDSच्या सैनिकांच्या जे मतमोजणी आहे किंवा आपले टपाली मतपत्रिका आहे ज्यामध्ये होम वोटिंग आहे किंवा प्रसुटेशन सेंटर आहे किंवा PVC आहे किंवा इतर जिल्ह्यामध्ये काम करत असलेले आपले जिल्ह्याच्या नागरिकांनी वोट केलेले आहे ते सर्व. आणि तिसरा भाग आहे आपले कंट्रोल युनिट आणि फॉर्म 17C जे आपण
स्ट्रॉंग रूम वरून घेऊन येतो.